तर आज आपण बघणार आहोत रवा आणि बेसनपासून मस्त टेस्टी नाश्ता बनवण्याची रेसिपी। त्यासाठी मी अर्धा वाटी रवा घेतलाय, अर्धा वाटी बेसन पीठ घेतलंय, चवीनुसार मीठ घेतलंय, अर्धा छोटा चमचा कसुरी मेथी घेतली आहे, अर्धा छोटा चमचा ओवा घेतलाय, हळद घेतली आहे, एक चमचा लाल तिखट घेतलाय, अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय, दोन कढीपत्त्याची पाने बारीक कट करून घेतली आहे, दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या, हिंग घेतलंय, मोहरी आणि जिरे। त्याचबरोबर आपण यामध्ये काही भाज्या घालणार आहोत। मी एक छोटा बटाटा बारीक किसून घेतलाय, अद्रक किसायच्या किसणीने एकदम बारीक किसून घेतलाय, दोन चमचे टोमॅटो घेतलंय, कोथिंबीर, गाजर घेतलंय दोन चमचे बारीक किसून, बारीक किसलेलं अद्रक, कांदा घेतलाय बारीक कट करून, दोन चमचे शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे। मी बाउल घेतलाय, यामध्ये रवा टाकून घेते। तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही वापरू शकता। बेसन पीठ, यामध्ये मी थोडं थोडं करून एक वाटी पाणी टाकणार आहे, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामध्ये बारीक किसलेला बटाटा टाकून घेणार आहे, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, ओवा, कसुरी मेथी, हळद, गरम मसाला, लाल तिखट, त्याला मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये बारीक किसलेलं अद्रक टाकायचे, गाजर, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता। आता यामध्ये मी आणखी एक वाटी पाणी टाकणार आहे, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपण अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय, म्हणजे एक वाटी होती, आणि त्या पद्धतीने दोन वाटी यामध्ये पाणी टाकायचे। आपलं बॅटर तयार आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊ। मी कढई गरम करून घेतली आहे, यामध्ये दोन चमचे तेल टाकायचे, लसूण, जिरे आणि मोहरी, हिंग, थोडस कढीपत्त्याचे पानं टाकायचे, आता यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचे पूर्ण। आता गॅसची फ्लेम मिडियम करून याला एक सारखा हलवत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता लगेचच घट्ट व्हायला लागलंय। आता आपलं बॅटर एकदम घट्ट झालंय, याला आणखी एक दोन मिनिट आपण असंच शिजवून घेणार आहोत। मी एका ताटाला तेल लावून घेतलंय, आपलं बॅटर आता तयार आहे, याला मी आता ताटामध्ये काढून घेते। याला आता उलटण्याच्या चमच्याच्या साहाय्याने असं स्प्रेड करून घ्यायचंय। या पद्धतीने याला मी सेट करून घेतलंय। आता याला आपण असंच रूम टेम्परेचरवर ठेवू एक तासासाठी, ते व्यवस्थित सेट होतं, किंवा मग याला तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता अर्धा तासासाठी। अर्धा तास याला मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, आपला नाश्ता एकदम व्यवस्थित सेट झालाय। याला आपण कट करून घेऊ। एकदम व्यवस्थित बनलेला आहे नाश्ता।
तुम्ही याला शालो फ्राय करू शकता, डीप फ्राय पण करू शकता, किंवा याला हवाबंद डब्यामध्ये फ्रीजरमध्ये ठेवून 8-10 दिवस पण ठेवू शकता. तव्यावर थोडंसं तेल टाकले, आता आपण याला भाजून घेऊ. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. आता याला आपण चमच्याच्या साह्याने पलटून घेऊ. या पद्धतीने आपल्या दुसरी साईड पण क्रिस्पी करून घ्यायची आहे. आता आपण पलटून बघू. दुसरी साईड पण मस्त क्रिस्पी झाली आहे. याला आता आपण डिशमध्ये काढून घेऊ. तर आपला मस्त रवा बेसनपासून कुरकुरीत नाश्ता तयार झालेला आहे. एकदम मस्त बनतो. तुम्ही याला टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता. खूप छान लागतो. तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.